महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. दर महिन्याला 10,000 रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे. यामुळे 507 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार असून या योजनेकरिता बँक कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नसल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महायुती सरकार सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याने सहकारी बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय. दर महिन्याला 10,000 रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे. यामुळे 507 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे. या योजनेकरता बँकांचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही.